आपली खरेदी आनंददायी व्हायची असेल तर ग्राहकांनी चोखंदळ आणि जागरूक असणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश आणि ग्राहक मंचाचे चेअरमन अशोक भैसारे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थनं मेसोनिक हॉल इथं आयोजित केलेल्या ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विजय देगावकर हे होते. या प्रसंगी बोलताना जिल्हा न्यायाधीश भैसारे म्हणाले की प्रत्येक खरेदीदार हा ग्राहक असतो. वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी अत्यंत जागरूकतेनं वस्तू खरेदी केली पाहिजे. आपण कुठे फसलो जात नाही ना याची काळजी देखील त्यांनी घेतली पाहिजे. यासाठी ग्राहकांनी पक्क्या बिलाची मागणी करणं, मालाच्या पॅकिंगवरील सूचना काळजीपूर्वक वाचून मालाची एक्सपायरी डेट तपासून घेणं गरजेचं आहे, तरच आपली खरेदी आनंददायी होईल असंही ते म्हणाले. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन खरेदीबाबत काही फसगत झाली तर आपण आपल्याकडे असलेले उपलब्ध पुरावे जोडून ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता असं देखील ते म्हणाले. यावेळी उपस्थित डॉक्टर्स बांधकाम व्यावसायिक यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं. भैसारे यांनी या संदर्भात समर्पक अशी उत्तरं दिली. दरम्यान रोटरी नॉर्थचे सचिव डॉक्टर निहार बुर्टे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमात सुनील दावडा, दौलत सीताफळे, डॉक्टर सचिन जम्मा, डॉक्टर सिद्धेश्वर वाले, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, जयेश पटेल, डॉक्टर दिलीप बुर्टे, अर्जुन अष्टगे, जान्हवी माखीजा, धनश्री पुराणिक, पूनम देवदास, जिंदे सपकाळ, रवींद्र मोकाशी, सरिता मोकाशी, क्षितिजा गाताडे, विजया पिटाळकर, गडदे मतभावी, सातपुते बसाटे आदींची उपस्थिती होती. दरम्यान सुनील दावडा यांनी सर्वांचे आभार मानले. कायद्यामध्ये ग्राहक ही संकल्पना वेगळी अपेक्षित आहे तर जनरलमध्ये ग्राहक म्हणजे खरेदीदार, सेवा घेणारे म्हणजे सेवा देणारे म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स अशी परिस्थिती आहे. तर आपल्याला पहिल्यांदा कंज्युमर फोरमच्या दृष्टीनं ग्राहक संवर्धन त्याच्या दृष्टीनं ग्राहक म्हणजे कोण तर आपण सर्व खरेदीदार म्हणजे ग्राहक. पण आपण सर्व खरेदीदार म्हणजे ग्राहक पण बिझनेससाठी किंवा पुनर्विक्रीसाठी खरेदी नसावी. एखादी वस्तू म्हणजे माल म्हणजे सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट प्रमाणे जी मालाची रेफरन्स दिलेली आहे तो माल.